नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या आपल्या सर्वांच्या आवडत्या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो महावितरणने उपकेंद्र सहाय्यक या पदाची निवड यादी जाहीर केलेली आहे तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होता की यादी वा ती, की ती यादी केव्हा लागणार आहे आणि त्या यादीमध्ये आपलं नाव असणार आहे की नाही तर महावितरणने ती यादी प्रसिद्ध केलेली आहे तर यामध्ये त्यांनी त्यांचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर कॅन्डिडेटचे नाव कुणी कोणत्या कॅन्डिडेटमधून अप्लाय केले होते आणि त्यांची कोणत्या कॅटेगरीमधून निवड झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला होणार आहे तेसुद्धा त्यांनी या यादीमध्ये या दिलेले आहे तर तुम्ही जर उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी महावितरणतर्फे अप्लाय केला होता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा यामध्ये मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती देणार आहे आणि महावितरणसंबंधी प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिलला प्रेस करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि प्रत्येक अपडेट तुम्ही पाहू शकाल तर कालच महावितरणने त्यांच्या आपल्या अधिकृत वेबसाईटवरती ही यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पाच दोन हजार एकोणीस रोजी जी जाहिरात महावितरणने काढली होती उपकेंद्र सहायक या पदासाठी त्यांची त्यांनी निवड यादी प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये त्यांनी दोन हजार पंधरा कॅन्डिडेटं निवड केलेली आहे म्हणजे दोन हजार पंधरा विद्यार्थ्यांची निवड त्यांनी यामध्ये केलेली आहे आणि याचे जवळपास पन्नास पेजेस आहेत तर मी ते प्रत्येक पेजेस टेलिग्रामवरती टाकलेली आहे म्हणजे ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच तुम्ही तुमच्याकडे जर टेलिग्राम असेल तर तुम्ही ॲट द रेट एम पेसी कट्टा नांदेड असं सर्च करा आणि आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्या त्यावरती तुम्हाला ही पी डी एफ मिळून जाईल त्यामध्ये तुम्ही तुमचं स्वतःचं नाव पाहू शकता तुमच्या सुद्धा नाव पाहू शकता आणि जर तुमची निवड झाली असेल तर तुम्ही नक्की या व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला समजेल की आमच्या चॅनलवरती किती विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे तर यामध्ये आपण एक उदाहरणार्थ नाव पाहूत तर सुरुवातीला जे सिरियल नंबर एक दिलेला आहे त्याचा रोल नंबर आहे टू डबल वन ट्रिपल झिरो टू थ्री टू वन यांचा रजिस्ट्रेशन नंबर आहे सिक्स वन डबल फोर डबल फोर फोर नाव आहे आकाश दत्तात्रय मुलक आणि जे जे फॉर्म भरला होता त्यांनी एस सी बी सी या कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता आणि यांची जी निवड झालेली आहे ते ओपन कॅटेगरीमधून निवड झालेली आहे आणि यांना सांगली जिल्हा भेटलेला आहे आणि याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एक बारा दोन हजार वीस रोजी होणार आहे म्हणजे जे मराठा आरक्षण अंतर्गत जे फॉर्म भरले होते त्यांना त्यांनी ओपन कॅटेगरीमधून टाकलेलं आहे तर हे जे कॅन्डिडेट आहे त्यांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि अशा पद्धतीची जवळपास दोन हजार विद्यार्थी निवड झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी पी डी एफ आहे त्या पी डी एफची एकूण अठ्ठावीस पेजेस आहेत आणि हे पूर्ण पेजेस मी टेलिग्रामवरती अपलोड करणार आहे तर तुम्ही टेलिग्रामला नक्की जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही पी डी एफ तिथून डाउनलोड करता या येईल यामध्ये त्यांनी जवळपास दोन हजार पंधरा विद्यार्थ्याचे नाव त्यांनी याच्यामध्ये दिलेली आहे तुम्ही पाहू शकता शेवटचा नंबर हा दोन हजार पंधरा आहे म्हणून दोन हजार पंधरा विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे त्यांचं नाव कॅन्डिडेटचा नंबर रजिस्ट्रेशन नंबर कोणत्या कॅटेगरीमधून त्यांनी अप्लाय केला होता आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्याला निवड झालेली आहे किती तारखेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे याच्यासुद्धा त्यांनी इथे डिटेल दिलेले आहे आणि याचं तुम्हाला कन्फर्मेशन मेल आणि कन्फर्मेशन एस एम एस तुम्हाला तुमच्या दिलेल्या मेल आय डीवरती आणि मोबाईलवरती मिळून जाईल तुम्ही जो फॉर्म भरताना ईमेल आय डी टाकला होता मोबाईल नंबर टाकला होता त्यावरती तुम्हाला याचा एस एम एस आणि ईमेल मिळून जाईल काही विद्यार्थी मित्रांना तो भेटलेला आहे काही विद्यार्थी मित्रांना भेटला नसेल जर तुमचा मोबाईल नंबर चेंज झाला असेल तर तुम्हाला तो एस एम एस भेटणार नाही परंतु तुमच्या ईमेल आय डीवरती तुम्हाला तो मिळून जाईल तर तुम्ही प्रत्येकाने आपला ईमेल चेक करा जर तुमचं या पी डी एफमध्ये नाव असेल तर तुम्ही तुमचा ईमेल आय डी नक्की सेंड नक्की चेक करा त्यावरती तुम्हाला कन्फर्मेशन ईमेल आलेला असेल आणि या तारखेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे तर आता तुम्ही विचार करत असाल की डॉक्युमेंटला जात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना कोणते कागदपत्रे घेऊन जायचे आहेत तर जी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्रे लागणार आहेत त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ तयार केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घ्या त्याची मी लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देईल आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा तुम्हाला थांबेल्यावरती तो व्हिडिओ देईल आणि वर आय बटनवरती सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ नक्की पाहा जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना ती कागदपत्रे तुम्ही सोबत घेऊन जायची आणि तर तुमची निवड रद्द होऊ शकते त्यामुळे तुम्ही ते व्हिडीओ शेवटपर्यंत पहा डॉक्युमेंट कोणती लागतात कोणती नाही मी त्यामध्ये सविस्तरपणे समजून सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ त्या सर्व विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा ज्यांनी महावितरणमध्ये उपकेंद्र सहाय्यक या पदासाठी अप्लाय केला होता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोच करा जेणेकरून त्यांना हे अपडेट कळेल आणि त्यांचं आपलं नाव पी डी एफमध्ये त्यांनी पाहू शकतील त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि आमचं टेलिग्राम नक्की जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला प्रत्येक अपडेट मिळत राहतील हा व्हिडिओ शेवट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्की पुढील व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहत राहा अपडेट राहत राहा चला तर भेटूत पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जेह महाराष्ट्र